नमस्कार। एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि नवे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले। यानंतर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली। यानंतर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले, तसेच निवडणूक आयोगाने काही कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते। बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लाखो प्रतिज्ञापत्र सादर केले, मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाची तब्बल 2.5 लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवल्याची माहिती देण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही गटाकडून शिवसेना ही आमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून 2 ट्रक भरून प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली। ठाकरे गटाने 11 लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती असे सांगितले जात आहे। निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहित नमुन्यामध्येच ही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते। शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विहित नमुन्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर न करण्यात आल्याने प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवलेल्या प्रतिज्ञापत्रांची संख्या तब्बल 2.5 लाख असल्याचं सांगितलं जात आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र बाद होणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।